उज्ज्वल येशाला दुःखाचे किनार रेणुकाने दहावीत मिळविले त्र्याण्णव पॉईंट वीस टक्के गुण पण कौतुक करायला कोणीच उरले नाही माणसाचे जीवन अनंत दुःखाने भरलेले आहे एकदा संकटे आले की सतत हात धुवून मागे लागतात पण त्या दुःखातून सावरून येश संपादन करून प्रज्ञावंत निर्माण होतात त्यापैकीच एक कुमारी रेणुका दिलीप गुंडरे गेल्या आठ नऊ वर्षापूर्वी पित्त्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला पित्त्याचे छत्र हरपले असताना मोठ्या जिद्दीने अनेक संकटाला सामोरे जात आपल्या आईला घरकामात शेतात वेळप्रसंगी रोजगार करून तिने पायी प्रवास करून मार्च दोन हजार वीसच्या दहावी परीक्षेत त्र्याण्णव पॉईंट वीस टक्के गुण मिळून यश संपादन केले पण हे यश पाहायला किंवा आपल्या लेखीचे कौतुक करायला आईच जिवंत राहिली नाही काल दिनांक अठ्ठावीस रोजी मंगळवारी शेतात काम करताना विषारी साप चावून आईचा मृत्यू झाला आणि आज तिचा निकाल होकरणा तालुका जळगोट जिल्हा लातूर येथील कुमारी रेणुका दिलीप गुंडरे या मुलीचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा होकरणा येथे झाले उत्तर माध्यमिक शिक्षण पायी प्रवास करून श्री संत गोविंद स्मारक विद्यालय वांजरवाडा येथे या विद्यार्थिनीने मार्च दोन हजार वीसच्या दहावी परीक्षेत त्र्याण्णव पॉईंट वीस टक्के गुण मिळवून यश संपादन केले पण काल दिनांक अठ्ठावीस रोजीचा दिवस तिच्या जीवनात काल रात्र ठरला आईचा विषारी चावून मृत्यू झाला आई, आई गेल्याने दुःखाचा डोंगर कोसळला घरची परिस्थिती अत्यंत बिकट हालाकीची पाठीमागे दोन चिमुकल्या निष्पाप दोन लहान बहिणी आई वडील हे जग सोडून कायमचं निघून गेले आज दहावी परीक्षेत यश मिळाले पण तिचे कौतुक करायला पाठीवरून शाबासकीची थाप मारायला घरी कोणीही वडीलधारी माणसेच नाहीत अशातच दोन चिमुकल्या बहिणींना धीर देत मोठ्या हिमतीने त्यांना व स्वतःला सावरताना निश्चितच तिला तिची आईची नक्कीच उणीव भासत राहणार शेवटी एकच कुमारी रेणुका गुंडरे हेचे पुढील शिक्षण अधांतरी राहू नये यासाठी खरंच दानशूर व्यक्ती आणि यांनी अशा अनाथ निराधार प्रज्ञावंताला सढळ हाताने मदत करावी असे महाराष्ट्र चोवीस आवाज या न्यूज चॅनेलच्या वतीने आपणास आवाहन करण्यात येत आहे वारले आणि माझी आई कालपर्वास स साफ चावून आहे आई वडिलाचं स्वप्न होते की मी शिकून मोठे अधिकारी व्हावी आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मला आर्थिक मदतीची गरज आहे आणि गरज भागवा महाराष्ट्र ट्वेंटी फोर आवाज या न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करून आयकॉनचे बटन दाबा